ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कुरुंदवाडा जनजागृती स्वच्छतेची भीती मात्र दरोड्याची. नगर परिषदेची अजब कारभाराची गजब कहाणी. कुरुंदवाड नगर परिषदेने स्वच्छ सर्वेक्षणाची जनजागृती सांगली जिल्ह्यातील विटा येथील दिव्य स्वप्न फाउंडेशन यांच्या माध्यमातून करत असून स्वच्छ सर्वेक्षण करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे ओळखपत्र नसल्याने तसेच शुक्रवारी कुरुंदवाड येथे भर दिवसा एका अपार्टमेंटमध्ये धाडशी चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. एकीकडे स्वच्छ सर्वेक्षणाची जनजागृती करत असताना नगर परिषदच्या अजब कारभाराची गजब कहाणी समोर आली आहे. नगर परिषद प्रशासनाने तात्काळ स्वच्छ सर्वेक्षण जनजागृती करणाऱ्यांना ओळखपत्र द्यावं अशी मागणी नागरिकांमधून पुढे येत आहे. नगर परिषदेकडून शहर स्वच्छ राहावे यासाठी सांगली जिल्ह्यातील विटा येथील दिव्य स्वप्न फाउंडेशनकडून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येत आहे. शनिवारी दिवसभर दिव्य स्वप्न फाउंडेशन जनजागृती करत आहेत. शुक्रवारी शहरामध्ये भर दिवसा जबरी चोरी झाली असून शहरामध्ये चोरांचा वावर वाढला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशातच नगर परिषदेचे स्वच्छताविषयी जनजागृती करण्याचं काम शहरामध्ये सुरू आहे. जनजागृती करणाऱ्यांच्याकडे ओळखपत्र नसल्याने नागरिकांमधून संभ्रम निर्माण होतोय. जनजागृती करणाऱ्यांना ओळखपत्र द्यावे अशी मागणी नागरिकांमधून पुढे येत आहे. दरम्यान विटा येथील दिव्य स्वप्न फाउंडेशनकडून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येत असून दिव्य स्वप्न फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना ओळखपत्र दिले आहे. शनिवारी पहिला दिवस असल्याने बहुतेक कार्यकर्त्यांनी ओळखपत्र घातलेलं नसून सोमवारपासून ओळखपत्र घालूनच जनजागृती करतील. नगर परिषदेचे आरोग्य व पाणी पुरवठा अधिकारी प्रदीप कुमार बोरगे यांनी सांगितलं. महानकर न्यूजसाठी इजाज खान पठाण, कुरुंदवाड.